सिद्धार्थ चांदेकर, आय थिंक त्याने ती एनर्जी थोडीशी कामामध्ये वापरली ना तर त्याचा आणखीन भलं होईल लाईफ मध्ये. मिस्टर आदिनाथ कोठारे अमृताने पण सेम वर्ग आहे तो, म्हणजे त्याची पण निम्मी एनर्जी कसं काय त्रास देता येईल, म्हणजे काय गुडघ्यांवरतीच मारायचं, समोरचा माणूस पडला पाहिजे वगैरे, आणि नाही पडला तर थांब थांब मी तुला पाडतो परत तू वळ, हे इतके बालिश धंदे आहेत ना त्याचे. इट वॉजंट मी, कित्येकदा मला सोनाली कुलकर्णी समजतात, लोक म्हणतात की रादर ऍक्च्युली ते नाही, मी गौतमीचं नाव घेतलं पाहिजे की सई 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 करतात. सो मला सांगायला असं वाटतं की इट वॉजंट मी, मी सई नाही आहे, ती माझी धाकटी बहीण गौतमी देशपांडे, मी त्याच्यापेक्षा खूप भारी आणि खूप वेगळी आहे. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे, मृण्मयी माझ्यासोबत आहे, कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी खूप मस्त आहे आणि तिच्यासोबत मी एक छान गेम खेळणार आहे. तुझा मित्र परिवार इतका मोठा आहे म्हणजे सगळेच तुला ओळखतात, तू सगळ्यांना ओळखतेस, म्हणजे पुरती ओळखून येस सगळ्यांना, कोण कसं आहे काय. एक गेम आणलाय आपण, जे प्लग कार्ड्स नेहमीचे आपण घेऊन जातो ते आहे कोण काय आहे आणि का आहे हे मला सांगायचं. मस्तीखोर सिद्धार्थ चांदेकर, म्हणजे मी याच्यात मृण्मयीचं नाव घेतलं असतं, पण सिद्धार्थ चांदेकर आय थिंक त्याने ती एनर्जी थोडीशी कामामध्ये वापरली ना तर त्याचा आणखीन भलं होईल लाईफ मध्ये. मला माहिती आहे या दोघांचा, मी जेव्हा इंटरव्ह्यू केलेला मिसी मिस्टरला, मी त्याला इला विचारलेलं की सिद्धार्थला कोणत्या गोष्टीचा कंटाळा येतो सेटवर, तर ही बोली काम करण्यास. ऍब्सोल्युटली, कारण हे त्याचं मुळात प्रवृत्ती ही आहे. ओके, वॉन्टेड फॉर बिंग टू क्यूट. फार क्यूट म्हणजे वॉन्टेड फॉर बिंग टू क्यूट म्हणजे फार क्यूट, खूप क्यूट कोण आहे असं, खूप क्यूट. नको माझं नाव किंवा आय नो. हो अंकिता प्लीज यार, माझं नाव नको. पण आय थिंक खूप क्यूट कोण आहे बरं इंडस्ट्री मध्ये, असं क्यूट 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 असं घेऊ शकत. मी क्यूट नाही आहे सगळ्यांना माहिती आहे, आणि मी क्यूट वगैरे म्हटलं तर अंडी टोमॅटो येऊन पडतील माझ्यावरती. आय थिंक वैदेही मला आवडते, ती क्यूट आहे, वैदेही परशुराम क्यूट आहे, गुड आहे ती. टोटल पॅकेज, टोटल पॅकेज आय थिंक चंद्रमुखी, सगळ्याच गोष्टींचं टोटल पॅकेज आहे. प्रमोशन आहे मोस्ट वॉन्टेड. मोस्ट वॉन्टेड म्हणजे काय, क्रिमिनल? नाही, जो कधीच हाती नाही लागत. जो हाती नाही लागत, पण कोणाला मोस्ट वॉन्टेड? मला कोणीच नको आहे सिरियसली. मोस्ट वॉन्टेड टू किल असं असेल तर मी परत सिद्धार्थ चांदेकरचं नाव घे. मोस्ट वॉन्टेड आय जस्ट वॉन्ट टू पल्टी मास्टर. पल्टी मास्टर, ओ माय गुडनेस. पल्टी कोणी मारली अशी, असं नाही आहे फार कोणी, तसे कमिटेड आहेत सगळे. मीच ऍक्च्युली आज भेटूया, नको मग मला ट्रॅफिक दिसतं आणि मला कंटाळा येतो. सो पल्टी मास्टर मी आहे. ओके, मिस्टर प्लेअर. मिस्टर प्लेअर, आय डोंट नो सध्या इंडस्ट्रीत काय चालू आहे मला माहिती नाही. चांगलं पण इंटरव्ह्यू क्रिकेट वगैरे खेळतो असं सांगू शकते का? सगळे इंटरव्ह्यू माझे कॉन्ट्रोवर्शियल होणार. हो सगळेच, पण मिस्टर प्लेअर चांगलं क्रिकेट खेळणारे खूप जण आहेत. मिस्टर नॉट, मिस्टर आदिनाथ कोठारे अमृताने पण सेम वर्ग आहे तो, म्हणजे त्याची पण निम्मी एनर्जी कसं काय त्रास देता येईल, म्हणजे काय गुडघ्यांवरतीच मारायचं, समोरचा माणूस पडला पाहिजे वगैरे, आणि नाही पडला तर थांब थांब मी तुला पाडतो परत तू वळ, हे इतके बालिश धंदे आहेत ना त्याचे. चकला चकला तो तिथेच आहे अजून. कोण आहे बरं दिन, सगळ्याच जणी आपल्या हिरोईन्स कमाल आहेत ऑब्विसली यार. अप्सरा, एकच आहे महाराष्ट्राला अप्सरा. ओके, शेवटचं आहे. इट वॉजंट मी, म्हणजे तो मी नव्हेच, सगळं करून तो मी नव्हेच.
इट वॉजंट मी. नाव ऐकलं होतं पण मी आय थिंक इट वॉजंट मी. कित्येकदा मला सोनाली कुलकर्णी समजतात. लोक म्हणतात की रादर ऍक्च्युली ते नाही, मी गौतमीचं नाव घेतलं पाहिजे की सई 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 करतात. सो मला सांगायला असं वाटतं की इट वॉजंट मी, मी सई नाही आहे, ती माझी धाकटी बहीण गौतमी देशपांडे. मी त्याच्यापेक्षा खूप भारी आहे आणि खूप वेगळी आहे. खूप मस्त, थँक्यू सो मच. आणि नाही ते सेम आहे, सेमच. ठीक आहे, एक एक्स्ट्रा आणलंय, कोणीतरी फाडून फेकून दिलेलं दिसतंय पहिलं चिडून. आणि नंतर इट वॉजंट मी. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.